यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 10 सब्जेक्ट इंग्लिश 1.1 पोएम अ टीन एजर्स प्रेयर. टीन एजर, आपण 12 नंतर जे स्पेलिंग असतात 13 to 19 हे असतात, लास्टली टीन. तर ही जी प्रेयर आहे ही टीन एजर्स प्रेयर आहे, कारण या पोएममध्ये जी व्यक्ती आहे, जे टीन एजर्स आहे, ते प्रे करत आहे. तर ते प्रे कशी करत आहे तर हे आपल्याला, कारण या पोएममध्ये टीन एजर जे आहे, आपल्या जी करिअर आहे आता त्याची ती स्टेप असते, म्हणून मग त्यामध्ये आता ते काय प्रे करत आहेत हे आपण शिकणार आहोत. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग डिसिजन्स आय मस्ट मेक. दररोज नवीन नवीन काहीतरी सुरुवात होत असते आणि मला काहीतरी निर्णय घ्यावेच लागत असतात. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि त्यातला मला एक निवडायचा आहे की जो की ज्या रस्त्याने मी जाणार आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मग मी कोणता निवडतो? टू टेक द रोड ऑफ लाईफ, जीवनाचा जो रस्ता आहे तो, म्हणजेच माझ्या योग्य वळणावरचा. द लीड्स टू ग्रेट सक्सेस. मग तो कोणता रस्ता असेल? तर तो यशाकडे नेणारा असा असेल, तो खूप मोठं यश मला देणार. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. आणि तो जो प्रवास असेल तो कसा असेल? डार्कन रोड म्हणजेच तो काळोखा असेल. काळोखा असेल म्हणजेच त्यात अनेक अडचणी असतील. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि त्याच्यावर खूप मला दुःख देखील असेल, म्हणजे खूप अडचणी असतील. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. तर हे देवा तू माझे डोळे उघड. दॅट आय माईट क्लिअरली सी, म्हणजेच मी ते स्पष्टपणे पाहू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि मला मदत कर. तर कशी मदत कर? फॉर व्हॉट इज राईट, तर योग्य काय आहे हे मला समजलं पाहिजे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यामध्ये जे सर्वात चांगलं काही असेल ते मला ते घडवून आणून दे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. मला मदत कर फक्त काय नाही म्हणायला, व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. जेव्हा माझ्याकडे मोह येईल तेव्हा, म्हणजे मी जेव्हा एखाद्या गोष्टीला बळी पडेल त्यावेळेस फक्त मला मी नाही म्हणेल अशी मला मदत कर. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. म्हणजेच मी माझं शरीर हे स्वच्छ ठेवू शकेल, योग्य राहू शकेल आणि माझ्या आयुष्यातला जो प्रत्येक दिवस असेल तो कसा असेल? चांगला असेल. व्हेन माय टीन एज इयर्स आर ओव्हर. आणि जेव्हा माझं टीन एज हे संपेल, आय नो दॅट आय विल सी. आणि मला माहीत असेल, मला जाणीव होईल की मी आता काय पाहिलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे. दॅट लाईफ इज लिव इट्स व्हेरी बेस्ट. आणि हे जे जीवन आहे कसं आहे? चांगलं जगलं पाहिजे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि तू माझ्या पुढे पुढे असशील आणि मी तुझ्या मागे चालत असेल. तर याप्रमाणे या कवितेत जी प्रेयर केली आहे ती कवीने अशी केलेली आहे की मला प्रत्येक गोष्टी प्रत्येक पावलावर मला योग्य काय असेल मला हे देवा, तू मला योग्य काय असेल ते निवडण्यासाठी मदत कर. आणि जेव्हा मी एखाद्या गोष्टीला बळी पडेल, मोहाला बळी पडेल किंवा माझं कुठेतरी नुकसान होत असेल त्यावेळेस मला मी नाही म्हणेल अशी मला मदत कर. आणि माझं जे टीन एज आहे यामध्ये जी तेव्हा संपेल तेव्हा मला त्याची जाण होईल की मला काय काय हवं आहे आणि काय काय केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असे वाटते की अ टीनेजर्स प्रेयर ही पोएम आपल्याला नक्की समजली असेल. तर आपण या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.